स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद हा काही औरच असतो. नागपूरच्या फैज फजल याची भारतीय क्रिकेट संघात समाविष्ट होण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. पाहूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट. क्रिकेटला देवत्व बहाल झालेल्या भारताचं प्रतिनिधित्व करणं हे प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न. हे स्वप्न नागपूरच्या फैजनं पाहिलं होतं आणि त्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. यामध्ये वर्णी लागली आहे ती फैज फजल याची. नागपुरातील फैजची भारतीय संघात निवड झाल्यानंतर मेहंदी बागेत एकच जल्लोष झाला. फैजच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. इतने बड़ी बड़े कंट्री में और इतने प्लेयर्स हैं और एक्स्ट्राऑर्डिनरी प्लेयर्स हैं. हर टीम में एक्स्ट्राऑर्डिनरी प्लेयर्स हैं और उनमें से भी सिलेक्शन हो पाना ये ज़रा उम्मीद बहुत कम थी, लेकिन फिर भी जो भी थोड़ी उम्मीद थी उसके ऊपर हम लोग मेहनत तो कर ही रहे थे और फैज ने बहुत मेहनत करी तो उसका सिलेक्शन हुआ है, तो ये तो बहुत खुशी की बात है. फैज ने शुरुआत विदर्भाच्या संघातून केली. तिथूनच फैजनं चुणूक दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर अंडर 17 श्रीलंकेतील ट्राय सिरीज आणि अंडर 19 वर्ल्ड कपसाठी फैज खेळला. त्यावेळी त्याची सातत्यपूर्ण कामगिरी लक्षवेधी ठरली आणि त्याला भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे उघडे झाले. फैज सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत असून हा नागपूरकर इतर खेळाडूंसारखा भारताच्या टीमचा अविभाज्य घटक होईल यात शंका नाही. विजय दिघे, जय महाराष्ट्र, नागपूर.